थोडी सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा धडा पितावला वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि दोघांनी पण आज आम्ही हे झालं कोइन्सिडन्स झालं की ब्लॅक ब्लॅक घातलं म्हणजे जीन्स मी ग्रे घातली आणि ब्ल्यू घातली आणि नानू तर आमचं सगळं अपोजिटच आहे. सो आज आम्ही चाललेलो आहोत थोडीशी नानूची शॉपिंग आहे नानूचं शॉपिंग करायला आणि मॅडम पण थोडीशी शॉपिंग करतील. मी तर कमी सगळी ऑनलाईन शॉपिंग करते त्यामुळे काय विषय नाही आहे. आणि फाल्गुनीचे जेवढे पण ऑनलाईन ड्रेसेस आहेत ते आपल्या इंस्टाग्रामवर मी लिंक टाकणार आहे विश लिंकची. त्याच्यात जाऊन सगळ्या ड्रेसेसच्या लिंक तुम्हाला मिळतील. इवन माझ्या टी शर्ट्सच्या मिळतील आमच्या दोघांच्या शूजच्या मिळतील. नानूच्या अजून ड्रेसेसच्या लिंक आल्या नाही आहेत त्या आल्या की त्या पण तुम्हाला मिळतील. सो तुम्ही जा इंस्टाग्रामवर आणि विश लिंक म्हणून प्रोफाईलवर आम्ही टॅग केलं आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि खूप साऱ्या ड्रेसेसची लिंक ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्या पुढे पण भेटल्या जातील ज्या ऑनलाईन मागवल्यात. ऑफलाईनवाले तर नाही मिळणार पण ऑनलाईनच्या मिळतील. सो निघायचा हे एक इलेक्ट्रिक फेशियल रोलर आहे. आता मी एक मसाज हेड यूज करते आहे. खूप सॅटिस्फाईंग आहे आणि ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज व्हायला हेल्प करतं. त्यानंतर मी यूज करते आहे रोलर. हे स्टिम्युलेट करतं ब्लड सर्क्युलेशनला, प्रमोट करतं कोलंजन प्रोडक्शनला आणि रिड्यूस करतं पफी आईजला, डार्क सर्कल्सला, रिंकलला. फ्लॅट रोलर इम्प्रूव्ह करतं ब्लड सर्क्युलेशनला, रिलॅक्सेस फेशियल मसल्स. त्यानंतर मी यूज करते आहे गौशा. हे स्टिम्युलेट करतं ब्लड फ्लूला, रिड्यूस करतं पफिनेसला आणि तुमच्या फेसला टोनिंग करायला हेल्प करतं. मी या इलेक्ट्रिक फेस रोलरची रिंग डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. मी निघालेलो आहोत पण नानूची खाऊ पिशवी बघा. आजपासून नानूची खाऊ पिशवी चेंज झालेली आहे. त्याच्यामध्ये नानूचा डब्बा, पाणी बॉटल, स्पून फिटर सगळं 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 आहे. हा नानू आवडली तुला? बघा आजोबा भेटलेत. आजोबा बघा आजोबा किती मोठे. आमची आई पण कुठे पडली जाते का आजीकडे? ए बबडू ये ना. अगे ये ना आज ते काय नसते. अरे 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 फायनली गाडी लावून आम्ही निघालेलो आहोत वॉक करत, कारण की आता टॅक्सीमध्ये जायचं आहे. आम्ही CST क्रॉफर्डला वगैरे जायचं असेल तर गाडी आम्ही स्टेशनच्या जवळच लावतो, कारण की CST क्रॉफर्डला पार्किंगचे एका तासाचे 150 रुपये आहेत आणि इकडे 50 रुपयात काम होतं आणि टॅक्सी हां चावी द्यायला लागते आणि इथे 50 रुपयात टॅक्सी तिथेपर्यंत घेऊन जाते. CST स्टेशनच्या समोर मॅगडी आहे. मॅगडीच्या लेनमध्येच पार्किंगला जागा आहे. सो तिकडे 150 रुपये क्रॉफर्डला घालवण्यापेक्षा इकडे 50 रुपये घालवून होऊन जातं काम आणि पार्किंग पण अवेलेबल असते इकडे. येस. आणि इकडे बघा नानूची मस्त मस्त झोपू झाली आहे. आता उतली सुद्धा नानू. टोपी बघा आमची टक्कूवर टोपी लावली आहे. मग ही टॅक्सी आहे चला. चल थांबवीला. मुंबईला आल्यानंतर टॅक्सीत बसण्याची मजा आणि फिरण्याची मजा वेगळी आहे. एवढी सगळी शॉपिंग केली, छोटे छोटे गाडे पण घेतले. नानू काय खाते? बनाना. बापले बापले बनाना कोण खातो? बादशामध्ये आलो आणि पावभाजी नाही खाल्ली असं करू शकतो. CST पालथा घातल्यानंतर फायनली झालेली आहे शॉपिंग. नानू नानू मस्त माऊ बघितले. आले बापले नानू. हे नानू माऊ बघितले. माऊ बघितले बाबाला सोडून. अरे बापले बसली माऊ.
आपण माऊ बघितली, किती माऊ बघितली आपण बाबू. तिथून आलेलो आहोत आम्ही डॉक्टर काकांना भेटायला, कारण की एवढ्या दिवसापासून डॉक्टर काका पण बाहेर होते आणि आम्ही पण थोडेसे आजारी होतो. आता एकदम क्लिअर झालेलो आहोत. क्लिअर झाल्यानंतर आम्हाला डॉक्टर काकांना भेटायला यायचं होतं, कारण की वॅक्सिन आहे आमचं. डॉक्टर काकांच्या क्लिनिकला कुठे आलं? डॉक्टर काकांच्या क्लिनिकला आलं. हां, तुला नाही आणलं डॉक्टर कडे, नानूला आणले. आपण आलो की आई आली. कुठे झालेलो आहोत आणि वॅक्सिन घ्यायला आम्ही रडत नाही, आम्ही हसत हसत वॅक्सिन घेतोय, हे वेगळंच काहीतरी हे झालं. एकदा पण ऊन आहे ना, ची नाही केलं, डायरेक्ट रडतच नाही वॅक्सिन घ्यायला, हसत मोठे झालोय आम्ही. आता एक हात वर कर, तो लेफ्ट हँड वर कर, थोडा लेफ्ट हँड वर कर, लेफ्ट हँड वर कर, लेफ्ट हँड. वॉच दिसत नाही, वॉच दाखव. हा असा 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 वॉच दिसल. हा हा, कमॉन, हा चल काम. काल ध्रुवचा वाढदिवस झाला, पण नानू आणि फाल्गुने गेलेले आईकडे, सो आम्ही त्याला गिफ्ट आणलेलं. छोटंसं गिफ्ट आहे ध्रुवला पण आणि रेवाला सुद्धा. सो रेवाचं नेमिंग सेरेमनी झालं तेव्हा आम्ही नव्हतो. आपण कुठे होतो? आम्ही शिर्डीला होतो. सो रेवा आणि ध्रुव दादाला पण ध्रुव येतो आणि याच्याबरोबर खेळतो. मामा ही पक्क चुकळते, मामा हे काय कळते, छोपू छोपू आली का तुला? नाही आली. आणि आता तुम्हाला सांगतो, ही एवढी बोलायला लागली, बोलायला म्हणजे बडबड तुषार कपूर झाली आहे ना तू. तुषार कपूर बोलण्याचा प्रयत्न करते. येस. सो चलो आता आपण काय करते काय माहिती, गिफ्ट देऊया ध्रुवला. आणि कालची मजा तुम्ही बघितली असेल, म्हणजे काल याच्या आधी जो बर्थडे सेलिब्रेट केला तो आम्ही अशीच सगळी मजा घरात करत असतो सगळे एकत्र आल्यानंतर. काल अनफॉर्च्युनेटली मी यांना दोघींना सीमा माईकडे ठेवून आलेलो, कारण की मला थोडंसं काम होतं काल त्यामुळे, आणि घरात पण कोण नव्हतं त्यामुळे मी म्हटलं की थोडा वेळ थांब. आणि मग खूप दिवसानंतर आईकडे गेली, कसं वाटलं तुला? भरपूर बरं वाटलं. भरपूर काकू काय बोलतात म्हणजे, काकू बोलतात की काय रे तू पाठवत नाही तिला, हा जाऊ दे ना जरा 4-5 दिवस. मी बोललो 4-5 दिवस जर गेली, 4-5 दिवस गेली तर ती येणार नाही म्हटलं. 4-5 दिवसाच्या पुढे राहील. काल मी भांडली त्याच्याशी, मला एक मग मी म्हटलं 4-5 तास सोडतो तिला. 4-5 तास पण नाही, 15 मिनिटं फक्त सोडून सोडायला. म्हणजे तिकडे पण सगळे होप्स मध्ये की ज्ञाना बरोबर आम्हाला खेळता येईल, मस्ती करता येईल. पण पण नक्कीच मी एक छोट्या ट्रिप वर जाणार आहे तेव्हा हिला तिकडे आईकडे सोडा. याच्या ज्या ट्रिप्स असतात तेव्हा मला सोडतच नाही. येस. चलो 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 ध्रुव दादा के पास चलो. हा आमचं घर आणि इकडे ध्रुव दादाचा मामा. खोलो खोलो बोलो नानू, बोल खोलो 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 खोलो. आणि ही ध्रुव दादाची मम्मी, ही ध्रुव दादाची मम्मी आणि ही ध्रुव दादाची आजी. ध्रुवला कुठे? ध्रुवला आणली गाडी. सांग शेमशेम गाडी आमच्याकडे. ध्रुव घे, तुला नको गिफ्ट आणलं तुला. पहिले गिफ्ट घे, फोन ठेवतो, फोन नंतर खेळ, फोन नंतर खेळ.
फोन उघड गाडी पहिले हे काय नाही बघ नाही तिला हे दादा खेळ हिच्या बरोबर आणि आमची रेवा झोपली रेवाची आई पण झोपली ए तू वेड आहे का रे ए कशी बोलते कशी बोलते कशी बोलते अरे यो दीपाला बोलते काय बोलते काय माहिती आवडली का तुला हा चालव मग बघू कशी चालवतो बाबा तू दोन टायर वर नानू ए नानू नानू अशी करते फक्त काय बोलते दादा बोलायला सांग नानू ए नानू नानू मामा गाडीवर बसले नानू 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 आता नानू सगळ्यांना मारायला निघाली वाटत आम्ही कधी पासून वाट बघत होतो उतायची रे ना अरे लगेच आवाज ओळखत लगेच आवाज ओळखत क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी।